पोळीसाठी मी इथे 1 किलो गुळ घेतलेला आहे, असे तुकडे असेच आलेले हे वितळतात, तसे जेव्हा मी गरम याच्यामध्ये पुरण करताना टाकेल त्यावेळेला हे वितळतील। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, समजा 1 किलो प्रमाण असेल तर त्याला 1.5 किलो गुळ लागतो, पण कधी कधी गुळाचं पण जास्त गोड किंवा कमी असतो, त्यावेळेस आपण तुम्हाला जसं आवडेल की जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1 किलो टाका, कमी गोड हवं असेल तर तुम्ही 1.5 किलो टाका। आज मी पुरणपोळी करत आहे, त्यासाठी 1 किलो चण्याची डाळ घेतली आहे, ती आता मी धुवून शिजायला ठेवणार आहे। हळद टाकत आहे, इथे मी डाळ शिजायला ठेवली आहे गॅसवर। याच्यामध्ये मी 2 पातेलं पाणी टाकलं आहे डाळीमध्ये, आणि थोडंसं हळद टाकलेले आहे, आणि ही जेव्हा फेस येईल तो वरचा फेस काढत राहायचा आहे। इथे डाळीला उकळी आली आहे, आणि तुम्ही बघू शकता डाळीला कसा वरती फेस आला आहे। हा फेस काढून टाकायचा आहे, हा फेस बिलकुल घ्यायचा नाही आहे, म्हणून कुकरमध्ये कधी डाळ शिजवायची नाही, कारण ह्या डाळीला नेहमी असा फेस येत असतो। मग आता हे हा फेस आहे तो मी आता काढून घेत आहे। असा प्रत्येक वेळेस डाळीवर जो फेस येईल तो काढून टाकायचा आहे। इथे आता डाळ शिजत आलेली आहे, बघा ते मऊ पण पडलेली आहे, हे बघा दबली पण जाते ती डाळ। आता यातलं मी पाणी काढून घेणार आहे, आणि ह्या डाळीची आमटी तुम्हाला किती प्रमाणात हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी वाढवू शकता। हे पाणी मी गाळून घेणार आहे, पाणी गाळून घेत आहे। इथे मी एक चाळण ठेवली आहे आणि कढई ठेवली आहे। आता याच्यामध्ये मी डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे, हे मी पाणी कटाचं पाणी काढून घेतलेलं आहे, याची मी आमटी बनवणार आहे। इथे डाळीतलं पाणी मी पूर्ण काढून घेतलं आहे, आणि डाळ पण बघा तुम्ही पूर्ण मऊ शिजली आहे। आता यामध्ये मी हा 1 किलो गुळ मी टाकत आहे, आणि हे मी शिजवून घेणार आहे पूर्ण गुळ वितळेपर्यंत। ते पुरण शिजायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा तूप टाकत आहे, आणि 1/2 चमचा ही जायफळ पूड आहे ती टाकत आहे। गुळ वितळेपर्यंत मी पूर्ण ड्राय होईपर्यंत शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता पुरण कसं ड्राय झालेलं आहे, आणि खालीही लागलेलं नाही आहे, पूर्ण पातेलं पण बघा बघा। त्यासाठी आता हे थंड झालेलं पुरण टाकत आहे। हे बघा कसं वाटलं गेलं आहे। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे, आणि अशाच प्रकारे सर्व मी पुरण वाटून घेणार आहे फूड प्रोसेसरमध्ये। इथे हे 1 किलो डाळीचं आणि 1 किलो गुळ ह्याचं प्रमाण एवढं घेऊन मी हे पुरण वाटून घेतलेलं आहे। हे 1 पातेलं पूर्ण भरलं आहे। आता पुरणपोळीसाठी मैद्याचं पीठ मळून घेणार आहे, त्यासाठी मैदा मी चाळून घेत आहे। हा 1/2 किलो मैदा आहे, त्यात मी हे 100 ग्रॅम रवा घेतलेला आहे, तो बारीक रवा आहे, तोही मी याच्यात टाकत आहे। त्यात मी 1/2 चमचा मीठ टाकत आहे। आता हे मी मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट पीठ मळायचं आहे, हे पातळ पीठ बिलकुल मळायचं नाही, एकदम घट्ट पीठ मळायचं आहे। आता हे पीठ मी घट्ट मळून घेतलेलं आहे, याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त मैदा थोडा रवा आणि पाणी हे एवढंच टाकून मी हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे। आणि पाणी अगदी बेतातच टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण हे नंतर पीठ आपल्याला मळायचं आहे, म्हणून आता जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून झालं आहे, तुम्ही बघू शकता स्मूथ मळलेलं नाही आहे, हे असं खरखरीत पीठ आहे। आता हे असं घट्ट मळलेलं आहे पीठ। आता हे पिठाचा गोळा हा मी आता यामध्ये मी पीठ भिजेल इतकं पाणी टाकत आहे।
आता हे पीठ भिजेल इतकं मी पाणी टाकलं आहे. पीठ पूर्ण भिजलं गेलं पाहिजे याच्यामध्ये. आणि हे मी अर्धा तास तरी ठेवणार आहे, असंच मुरवत ठेवणार आहे पाण्यामध्ये. इथे पीठ मुरवत ठेवून मी अर्धा तास होऊन गेला आहे. हे पीठ बघू शकता तुम्ही, पूर्ण भिजलं गेलं आहे हे पीठ. आता हे मी ताटात एका मोठ्या परातीत काढून घेणार आहे. हे मोठ्या परातीत काढून ते मी मळून घेणार आहे. परातीत मी पीठ काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं आता पातळ झालेलं आहे. हे जरा आता मळून घ्यायचं आहे. असं मी हे जरा ह्याच पाण्यामध्ये, ह्याच्या आता बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. आता ह्याच्यातच आपल्याला तेल आणि हे जे एवढं पाणी आहे ताटामध्ये तेवढ्याच पाण्या म्हणजे भिजलेल्या पाण्यातच पीठ मळून घ्यायचं आहे. आता ह्या पिठाला मी पाणी बिलकुल टाकलं नाही. जेवढं भिजवून आपण जो गोळा काढला होता त्या पाण्यातच मी पीठ मळलेलं आहे. आणि आता मी हे एक वाटी तेल घेतलं आहे. जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं तेल टाकते आणि हे तेलातच मळायचं आहे. याला बिलकुलही पाणी लावायचं नाही. आणि या पिठामध्ये जर तुम्हाला हळद टाकायची असेल कलरसाठी तर तुम्ही टाकू शकता. ते मला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही आहे. आता तेलामध्ये मी जेवढं टाकलं होतं त्याच्यामध्ये मी मळून घेतलेलं आहे पीठ. आता त्यानंतर बघा अजूनही ताटाला हे पीठ चिकटत आहे, त्यामुळे परत आता तेल टाकणार आहे. आता परत मी ह्याच्यातलं थोडंसं तेल टाकत आहे. ह्या आता पण पिठामध्ये जेवढे बसेल तेवढे तेल टाकून सारखं मळून पीठ जेवढं तुम्ही चांगलं सॉफ्ट म्हणाल तेवढ्या तुमच्या पुरणपोळे खुसखुशीत आणि टेस्टी होतील. तर हुंडा उचलल्यानंतर परातीला पीठ लागता कामा नाही. आता परत एकदा मी हे जे अर्धी वाटी उरलेलं तेल होतं तेही टाकून घेत आहे. पूर्ण एक वाटी तेल ह्या पिठाला लागलं आहे आणि अर्धा किलोला एक वाटी तेल लागलेलं आहे. आता पीठ हे मळलं आहे. आता हे खलबत्त्याचा जो आपल्याला दगड आहे त्या दगडाने वरवंट्याने मी हे चांगलं पीठ चेचून घेत आहे. हे थोडंसं चेचून घेतलं की हे जरा पिठाला मऊपणा आणि तेल सर्व बाजूने चांगलं लागून होईल. 5-1 मिनटं तरी असं पीठ चेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5 मिनटं मी पीठ चेचून घेतलं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मळताना पीठ बिलकुलही ताटाला चिकटत नाही, म्हणजे पीठ परफेक्ट झालेलं आहे. हे बघा पूर्ण गोळा होत आहे आणि हे एवढं पातळ करायचं आहे पीठ. आता हे पीठ मी मुरत ठेवणार आहे. अजून 10-20 मिनटं मी हे मुरत ठेवणार आहे आणि नंतर पोळ्या करायला घेणार आहे. इथे मी कटाची आमटी करणार आहे. भरपूर घेतलं आहे बघा. एक वाटी लसूण मी चेचून घेतलेला आहे. 3 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे. 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेले चिरून आणि 1/2 वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. मी मीडियम साईजचे 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते कापून घेतलेले आहेत. आणि इथे 1/2 वाटी सुकं खोबरं हे किसून घेतलेलं आहे. हे मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. आमटीसाठी इथे मी 1/2 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि 2 कोकम घेतलेले आहेत आंबटपणासाठी. ही आमटी थोडी आंबट गोड अशी असते आणि त्यासाठी मी हे पुरण शिजलं की ते पुरण पण मी वाटून टाकणार आहे त्यामध्ये. ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं मी टाकून घेतलं. पाणी वगैरे काही टाकायचं नाही, ड्रायच वाटायचं आहे. हे वाटून घेतलेलं आहे बघा. अशी असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे सुकं. ह्याच्यामध्ये मी काही टाकलं नाही आहे, नुसतं खोबरं मी बारीक वाटलेलं आहे. त्यासाठी मी हे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी हे 1/2 वाटी तेल टाकत आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी
मोहरी टाकत आहे, जिरं टाकत आहे, जिरं मोहरी तडतडलं आहे, आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे आणि लसूण टाकत आहे. लसूण ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे. आता लसूण ब्राऊन झाला आहे, हे बघा लसूण आता ब्राऊन झाला आहे, त्यामध्ये मी हे जे खोबरं सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते टाकत आहे. हे मी चांगलं परतून घेणार आहे. आता तो खोबऱ्याचा मसालाही परतून झाला आहे, त्यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे. आता टोमॅटो आणि हा टोमॅटो थोडासा गळला की मग बाकीचे मसाले टाकून मग मी हे आमटी टाकणार आहे. आता टोमॅटो पण मऊ पडला आहे. आता यामध्ये मी हळद टाकत आहे, लाल तिखट टाकत आहे, हे मी परतून घेत आहे. आता हे मी थोडं 2 मिनटं मी परतून घेणार. आता 2 मिनटं मी हा मसाला परतून घेतला आहे, हे बघा. आता यामध्ये मी हे पुरण मी एक वाटी घेतलं आहे ते टाकत आहे. पुरण मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. हे पुरण मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. पुरण टाकल्यामुळे आमटीला थोडासा एक घट्टपणा येतो म्हणून पुरण टाकायचं असं, आणि ही आमटी आंबट गोड तिखट अशी असते थोडीशी, म्हणून मी ह्याच्यात टोमॅटो पण जरा जास्त टाकले आणि कोकमही टाकणार आहे. आता ह्या आमटीचा मसाला तयार झाला आहे. यामध्ये मी आता हे जे पाणी काढलं होतं आपण ते पाणी मी टाकत आहे. आता ही आमटी मी पूर्ण शिजवून घेणार आहे, त्यामध्ये मी मीठ टाकत आहे. हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि इथे हे 2 कोकम घेतलेले आहेत ते कोकम टाकत आहे. आता ही आमटी मी चांगली शिजवून घेणार आहे. पूर्ण हे मसाला आणि एकजीव झाल्यानंतर शिजल्यानंतर 10 मिनटं जो शिजवणार आहे मीडियम गॅसवर मी, आणि त्यानंतर मग मी कोथिंबीर टाकणार आहे. आता आमटी चांगली शिजली आहे आणि त्याला उकळीही चांगली आली आहे, आणि हे मी फास्ट गॅसवर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमटी एवढी पातळ केली आहे, कारण ही जास्त घट्ट नसते आमटी. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे. आता ही आमटी तयार झाली आहे. आता मी स्लो गॅसवर ह्याला 5 मिनटं शिजवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. इथे आमटी ही तयार झाली आहे आणि त्याला बघा कसा तवंग सुटलेला आहे, पूर्ण लाल कलरचा दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. आणि बघा एवढी घट्ट झालेली आहे, जास्त घट्ट आमटी चांगली लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही ही आमटी बनवून बघा. आणि आमटी आता ही तयार आहे पोळ्याबरोबर खायला. ही आमटी भातावर किंवा पुरणपोळीबरोबर पण ही खूप टेस्टी लागते. ते हे पीठ भरून ठेवलेलं आहे. आता याला थोडासा तेलाचा हात लावून मी थोडंसं तेल घेऊन परत मी एकसारखं मळून घेणार आहे. आता ह्या पिठाचे मी गोळे करून घेणार आहे. तुम्हाला जेवढ्या छोट्या मोठ्या करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून ठेवू शकता. अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतले आहेत. तुम्हाला जेवढे लागतील तेवढं तुम्ही पुरणपोळ्या करून घेऊ शकता. हे पीठ उरलं तरी तुम्ही डीप फ्रीझरमध्ये ठेवलं आणि 15 दिवसांनी जरी केल्या पोळ्या तरी पण चांगल्या होतात. तुम्ही हे कंटेनरमध्ये ठेवून व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं, कुठेही याला म्हणजे हवा जाऊन द्यायची नाही, मग हे पीठ खराब होत नाही. तसंच तुम्ही पुरणही उरलं तर डीप फ्रीझरमध्ये बॉक्समध्ये घालून डब्यामध्ये घालून तुम्ही ते महिनाभरही ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा काढून 2-3 तास आधी काढून नंतर तुम्ही पुरणपोळ्या बनवू शकता. आता इथे पुरणही घेतलेलं आहे. ते पुरणाचे तुम्ही ह्या पिठापेक्षा थोडेसे जास्त मोठे गोळे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत. आता याच्यात मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता एखादा गोळा घेऊन जरा तांदळाच्या पिठात बुडवून ह्याची अशी पारी बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हा गोळा ठेवून असं हलक्या हाताने असं
असे असे गोळे बनवून घेणार आहे। तुम्हाला दुसरा ही बनवून दाखवते। आता हा जो गोळा आहे तो असा पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हा पुरणाचा उंडा ठेवून हाताने पीठ वरती घेऊन हे असं पूर्ण गोळा त्याच्यामध्ये दिसणार नाही अशा पद्धतीनं उंडा तयार करून घ्यायचा आहे। आणि पुरण जास्त असल्यामुळे ह्या जरा थोड्याशा जाडसरच येतात, एकदम पातळ लाटायच्या नाही आहेत, कारण पातळ लाटल्या तर सगळं पुरणही बाहेर येईल आणि त्या बरोबर शेकल्याही जाणार नाहीत। आता इथे मी तुम्हाला पोळी लाटून दाखवत आहे। ही पोळी लाटताना एकाच बाजूने अगदी हलक्या हाताने ही पूर्ण लाटून घ्यायची आहे। याला लाटताना उलट पालट बिलकुल करायचं नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पीठ वरून लावायचं म्हणजे पोळी लाटण्याला चिकटणार नाही। अशा प्रकारे तुम्हाला जितकी मोठी लाटायची असेल तेवढी तुम्ही ती लाटू शकता। इकडे जिकडे जाड असेल तिथे तिथे तुम्ही लाटण्याने हलक्या हाताने पोळपाट तुम्ही फिरवून घ्यायचं आहे। आता ही पूर्ण पोळी लाटून झाली आहे। इथे तवा तापायला ठेवला आहे। आता ह्या तव्यावर मी थोडं तेल टाकत आहे। आता त्यावर मी ही अलगद हाताने पोळी उचलायची आहे, अशी काढून घ्यायची आहे। हे बघा, आता ही पोळी अशी सारखी उलट पुलट करायची नाही आहे। एकदा टाकल्यानंतर एक बाजू चांगली भाजली की मगच उलटायची आहे। आता एक बाजूला थोडीशी फुगल्यासारखी झाली आहे, त्याला मी आता वरून तेल टाकत आहे। आता ही एक बाजू मी उलटून घेत आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता ही दुसरी बाजू चांगली शेकली की मी पोळी काढून घेणार आहे। ह्याला जास्त सारखं सारखं उलटायचं नाही कारण की पोळी फुटण्याची शक्यता असते आणि अतिशय नाजूक असते। दुसऱ्या बाजूने ही पोळी चांगली भाजली गेली आहे। आता मी हे काढून घेत आहे। मी तुम्हाला तेल पोळी कशी करायची ती मी दाखवणार आहे। मी पुरणपोळीसाठी जो मैदा मळला होता त्या मैद्यामध्ये असं करायचं आणि याच्यामध्ये हे पुरणाचा गोळा हा घेऊन हे पूर्ण पुरण आता याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। हे तेल घेऊन सगळीकडून पुरण पसरलं गेलं पाहिजे म्हणून असा उंडा बनवून घ्यायचा आहे। असा हे पीठ पातळच आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आणि तेल पोळी करायला असंच पीठ असायला पाहिजे तरच पोळी येणार, नाही तर पोळी येणार नाही। आता हे मी उंडा बनवून घेतलेला आहे, ह्याला पण तेल लावून असा उंडा मी बनवून घेतला आहे। आता इथे पोळपाटाला मी तेल लावून घेत आहे, याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि हे पूर्ण पोळपाटाला पसरून घेत आहे। आता त्याच्यावर हा उंडा ठेवून हलक्या हाताने आता मी लाटण्यालाही तेल लावून घेत आहे। आता हे अलगद हाताने लाटायचं आहे। ही अशा प्रकारे पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी अशी लाटण्यानं लावायची आणि अलगद हाताने अशी पूर्ण उचलून ही अशी तव्यामध्ये आता एक बाजू शेकली गेली आहे, मी आता उलटून घेत आहे। आधी कडा सोडून घ्यायचा, आता दुसरी बाजूही अशी शेकून घ्यायची आहे। मी तुम्हाला थापून पण दाखवणार आहे, याच्यावर तेल ओतायचं आणि हे हलक्या हाताने
बघा ही थापूनही व्यवस्थित झाले आहे आणि जराही नाही जोर लावायचं, अगदी हलक्या हाताने मी थापून घेतलं आहे। जिथे जिथे जाड वाटेल लाटण्याची पण गरज पडली नाही मला आणि मी अशा प्रकारे थापून पण घेतलेली आहे। मी तव्यात टाकून दाखवणार आहे। आता ही थापलेली पुरणपोळी अगदी लाटण्याला अगदी असे रोल करून घ्यायची आहे। अशा प्रकारे अलगट टाकून घ्यायची आहे। बघा ह्या तेलपोळ्या तयार झालेल्या आहेत। अशा पुरणपोळी बघा कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही आहे, पूर्ण पुरण त्याला चिकटलं आहे। फक्त लाटताना जरा काळजी घ्यावी लागते आणि ह्या थोड्याशा कडक होतात पण ह्या टिकतात, पण दोन तीन दिवस टिकतात पण ह्या पोळ्या, पण करायला थोड्याशा अवघड आहेत। मला ही तोडूनही दाखवते। हे बघा पुरण पण एकदम व्यवस्थित चिकटलेलं आहे। इथे मी पुरणपोळीचं ताट केलेलं आहे। इथे मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत। एक वाटी दूध, एक वाटी आमटी, एक वाटी भात आणि थोडंसं तूप आणि तांदळाचे पापड तळलेले आहेत। हे असं मी सजवलेलं आहे। आता पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। बघा इतके सॉफ्ट झालेले आहे आणि याच्यामध्ये बघा पुरणसुद्धा सगळं पूर्ण चिकटलेलं आहे, कुठेही बाहेर पडलं नाही।